नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या, आता काळजी मुळीच करू नका। घर, सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी टिटवाळ्यातील नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त 1000 रुपयात पाण्याचा टँकर। तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका। अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीत विजय तरे 9619044 किंवा 9321 49 12 20 या नंबरवर संपर्क साधावा। रुंदे आंबिवली ग्रामपंचायत उपसरपंचपदी महेश देसले यांची बिनविरोध निवड। रुंदे आंबिवली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी महेश देसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। कल्याण तालुक्यातील महत्त्वाची एक समजली जाणारी ग्रामपंचायत रुंदे आंबिवली होय। सदैव ग्रामपंचायत मध्ये 89 सदस्य आहेत। आमदार किसन कतोरे यांच्या नेतृत्वाखाली विकास कामे सुरू आहेत। आपापसात ठरल्याप्रमाणे तत्कालीन उपसरपंच रेणुका चौधरी यांनी 15 दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता। त्याप्रमाणे 6 मार्च रोजी सरपंच नरेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली। उपसरपंच पदाकरिता महेश यशवंत देसले यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता। त्याप्रमाणे छाननीकडून व नियमानुसार महेश देसले यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली असे सभेचे अध्यक्ष सरपंच नरेश चौधरी यांनी जाहीर केले। यावेळी निवडणूक प्रक्रियेला सदस्य माणिक चौधरी, वैशाली चौधरी, रेणुका चौधरी उपस्थित होते। निवडणूक कामाला ग्रामसेवक DC भेरे, कर्मचारी काकासाहेब बडे, सुरेश चौधरी यांनी सहकार्य केले। नवनिर्वाचित उपसरपंच महेश देसले यांना मान्यवर यांनी स्वागत केले व शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजाराम चौधरी, योगाचार्य सुदाम पाटील, अनंता देसले, भास्कर देसले, गणेश बनकरी, दिनेश बनकरी, किरण बनकरी, मनसेचे बाळा चौधरी तसेच विलास चौधरी, सोनुभाव चौधरी यांच्यासह इत्यादी उपस्थित होते। रुंदे आंबिवली ग्रामपंचायत सार्वजनिक निवडणूक झाली होती। त्या निवडणुकीमध्ये आदरणीय या मुरबाड मतदारसंघाचे आमदार आदरणीय कतोरसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढली। त्यांच्या नेतृत्वात आमच्या कतोरेसाहेबांच्या समर्थनार्थ समर्थकांचे जवळजवळ 5 सीटी या ठिकाणी निवडून आले। सरपंच आमचाच निवडून आला नरेश आत्माराम चौधरी म्हणून। त्यानंतर इतर 5 सदस्य त्याच्यामध्ये महेश देसले, माणिक चौधरी, रेणुका चौधरी, वैशाली चौधरी अशा प्रकारे ते 5 सदस्य आमच्या ग्रामपंचायतीत निवडून आले। त्यानंतर मागच्या वर्षी जी काही उपसरपंच निवडणूक झाली होती त्यामध्ये आम्ही रेणुका गणेश चौधरी यांना उपसरपंच दिलं होतं। आज 15 दिवसापूर्वी त्यांचा राजीनामा घेतला आणि आज आमच्या सगळ्यांच्या मतानुसार त्या ठिकाणी आंबिवलीचे माजी सरपंच भास्कर शेठ असतील, आनंद महाराज देसले असतील, गणेश बनकरे असतील, दिनेश बनकरे असतील, किरण बनकरे असतील किंवा आमच्या गावातील माजी पोलीस पाटील सोनुभाऊ चौधरी, माजी सरपंच विलास चौधरी, पोलीस पाटील सचिन चौधरी या सगळ्यांच्या त्या ठिकाणी सहमतीने बाळा चौधरी असतील, मनसेचे आमचे या सगळ्यांच्या सहमतीने प्रभाकर चौधरी
या ठिकाणी ठरलं होतं की प्रत्येकाला आपण चान्स दिली पाहिजे, त्याप्रमाणे भास्कर शेठ आणि आनंद महाराज यांच्या दोघांच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी महेश देसले यांना या ठिकाणी आम्ही उपसरपंचपदी आज उमेदवारी दिली आणि त्यांची त्या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे। अशा प्रकारे आदरणीय आमदार कत्रे साहेबांच्या नेतृत्वाने या रुंदे आंबिवलीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामं चालू आहेत। त्याच्यामध्ये आंबिवलीसाठी रुंदा आंबिवलीसाठी दोन्ही गावांसाठी जी जलस्वराज्य योजना झाली होती 20 वर्षापूर्वी, तदनंतर आता पुन्हा दोन्ही गावांना जलजीवन मिशन अंतर्गत दोन वेगवेगळ्या योजना आल्या। आता आंबिवलीसाठी वेगळी योजना आहे, रुंदे आंबिवली रुंदेसाठीसुद्धा वेगळी योजना या ठिकाणी चालू आहे। वेगवेगळ्या प्रकारची कामं या ठिकाणी चालू आहेत आणि आमच्या सगळ्यांच्याच म्हणजे आदरणीय आमदार कत्रे साहेब असतील, आमचे सगळेच पुढारी असतील, या सगळ्यांच्याच मार्गदर्शन त्या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीच्या त्या ठिकाणी वाटचाल चालू आहे। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी। धन्यवाद।